हरिओम, मी कल्पना किरण साळुंके, ठाणे उपासना केंद्र पश्चिम। माझा अनुभव आहे 2020 जून महिना होता आणि कोरोनाचा महामोठा संकट असतानाही सुद्धा मला अचानक माझ्या पायामध्ये आणि हातामध्ये भरपूर दुखायला लागलं आणि मला काही सुचत नव्हतं। माझ्या मिस्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले, दवाखान्यामध्ये नेले असताना डॉक्टरांनी मला गोळ्या तर दिल्या पण त्या गोळ्यांनी मला काहीच फरक पडत नव्हता। दुसऱ्यांदा परत मला नेलं तरीसुद्धा मला माझं दुखणं वाढत गेलं पण मला फरक नव्हता पडत होता। तिसऱ्यांदा माझ्या मिस्टरांनी मला परत डॉक्टरांकडे नेलं, त्यांनी सांगितलं की तिला टेस्ट करायची चिठ्ठी तरी लिहून द्या, तिला का हा त्रास होतो आहे म्हणून। जेव्हा माझी टेस्ट केली तेव्हा मला रिपोर्टमध्ये असं आलं की मला टायफॉइड झाला आहे, पण तो टायफॉइड झाल्या डॉक्टरांना ती माझे रिपोर्ट दाखवले, डॉक्टरांना रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिला हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागेल। तर मी त्यांना बेथनी हॉस्पिटलची चिठ्ठी दिली असती पण तिथे त्यांना 100% कोरोनाच सांगतील, पण मी ते कोरोनाचा शब्द ऐकून मी एवढी घाबरली होती की मी अक्षरशः खाणं पिणं सर्व सोडलं होतं। पण मला एक विश्वास होता माझ्या बापूवरती, कारण बापू असे आहेत की मला लहानापासून मला वडिलांची माया तर नाही भेटली पण माझ्या बापूंनी मला खूप मला हे केले की जो बाप आपल्या मुलीला आपल्या मुलाला जसं हात पकडून जसं शिकवतो चालायला बोलायला तसं माझ्या बापूंनी हमेशा मला साथ दिली आणि त्याप्रमाणे मी आजपर्यंत जी आहे जी अशी तुमच्यासमोर उभी दिसते आहे ती फक्त आणि फक्त माझ्या बापूंमुळेच आहे। बापूंनी त्या रिपोर्टमध्ये मला असं सांगितलं होतं की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही केलं की माझं काहीच खरं नव्हतं म्हणून। माझे मिस्टर माझी मुलं खूप घाबरली होती। त्याचवेळी मला हरिओम गुप्त्यांचं आठवलं, मी हरिओम गुप्त्यांना फोन केलं, त्यांनी मला सांगितलं तू घाबरून जाऊ नकोस, तुला घाबरण्यापेक्षा तू बापूंचा धावा कर आणि तू कोरोनाची टेस्ट कर, कोरोना असल्यास तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो, बापू तुझ्या बरोबर आहेस ना, तुझ्या पाठीशी बापू आहे ना, मग तू का घाबरते आहेस म्हणून। त्या दिवशी मला संध्याकाळी नंतर हरिओम वीरांचे पण मला भरपूर फोन यायला लागले, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि ते भरपूर मला मदत करत होते। आणि त्याचवेळी रात्री मी डॉक्टर देशमुखांना फोन केला आणि त्यांना सांगितलं म्हणजे अशी अशी हालत आहे म्हणून। त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू घाबरून जाऊ नको, आपण तुला औषधपाणीचा करू आणि तुला बरं करू। त्या 3-4 दिवसांमध्ये मी खरोखर बापूंची विभूती जी माझ्याकडे होती त्या विभूतीमध्ये सतत माझा मुलगा मला पाण्यामध्ये ती विभूती देत होता आणि ती पियाला ते मला तो हेच सांगत होता की ही विभूती नाही आहे मम्मी, ह्या बापूंनी दिलेला औषध आहे, त्या औषधाने तू बरी होणार आहेस, तू काळजी करू नको, तू का घाबरते, बापू आहेत ना तुझे, तू बोलतेस ना की बापू माझे बाप आहे म्हणून, बाप कधी पोरीला वेगळं करणार आहे का, तो तिला टाकून देणार आहे का या संकटामध्ये, आतापर्यंत तुला बापूने किती साथ दिली, तू का घाबरतेस, बापू आहेत ना, तू घाबरून जाऊ नको। माझ्या मुलीने आणि माझ्या मुलाने मला भरपूर साथ हे दिले आणि माझे मुलगा आणि मुलगी बापूंचा जप करत बसले, त्रिविक्रमाचा जप करत होते। त्यांनी मला म्हणजे अक्षरशः मला एवढं हे साथ दिलं की मला असं वाटत होतं की बापू मला माझ्यासमोर उभे आहेत, बापू मी बापूंना सांगू होती बापू मला काय होणार नाही ना, तुम्ही हात ना माझ्याबरोबर ती। त्याचबरोबर ती जेव्हा हा कोरोनाचा सीजन आला त्या 2020 जो कोरोना मार्चमध्ये चालू झाला त्याचप्रमाणे माझ्या मिस्टरांना अशी दुटी लागली होती की त्यांना नाईट स्लीप लागली होती। ते TMC आहेत, त्यांना अक्षरशः त्यांना जकात नाक्यावरती उभं केलं होतं ताप चेकिंग करायला, ज्यांना कोणाला 100%च्यावरती ताप असेल त्यांना परत रिटर्न पाठवायचा। आणि एवढ्या मोठ्या संकटामध्ये एवढ्या मोठ्या महाभयंकर कोरोनाच्या ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना त्यांनी ड्युटी लावली। रात्रीची वेळ असायची, रात्री 10-11 सुनसान असायचं, कोणी रस्त्यावर नसायचे, फक्त असायचे फक्त माझे बापू आणि माझे मिस्टर। माझ्या मिस्टरांच्या बापूंचा गळ्यातला लॉकेट, गाडीवरती बापूंचा टीशर्ट आणि बापू, बस एवढं, दुसरं कोणी नसायचं। म्हणजे ह्या एवढ्या महासंकटामध्ये म्हणजे एवढे 2 वर्ष आम्ही असे काढले पण आम्हाला असं वाटलं नाही की हा बाहेर कोरोना चाललेला आहे पण त्याने काय होईल। माझे मिस्टर हमेशा बोलतात अगं मी एवढ्या या महाभयंकर कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी ड्युटी करतो पण मला जरा तरी ताप तरी आला का, तर मला सर्दी खोकला तरी आला का, बापू आहेत ना, बापूंनी तुला एवढी साथ मला एवढी साथ दिली तर तुला देणार नाही आहेत का म्हणून, बापू आपले बाप आहेत म्हणून। एक मुलगीला जसं आपल्या वडिलांची जशी ताकद पाहिजेल असते तशी ताकद मला माझ्या बापूंनी दिलेली। बस बापूंना मी एवढीच विनंती करते, बापू तुम्ही माझ्यावर सदैव, हां मला काही नको आहे, जेवढे मी जगेल तेवढ्यापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहा, माझ्या मुलांवर तुम्ही आशीर्वाद असू द्या, बस माझी हीच इच्छा आहे। हम बन्या ना सवे थरी बापू।